काही दिवसांवरनं शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरनं जो वाद निर्माण झालेला होता त्या वादावरती पडदा पडलेला आहे. शिर्डीकरांच्या सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक बैठक झालेली होती आणि ही बैठक मुंबईतल्या सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेली आहे. यानंतर जो वाद होता तो संपलेला आहे आणि शिर्डीकरांनी पुकारलेला बंद मागे घेतल्याची माहिती शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिलेली आहे. पाथरीच्या विकास आराखड्याला आमचा विरोध केव्हाच नव्हता, फक्त आक्षेप पाथरीमध्ये साईबाबांचा जन्म झाला याच वाक्यावरती होता. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पाथरीचा विकास हा तीर्थक्षेत्र म्हणून केलं जाणार आहे, त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन मागे घेतोय आणि या सगळ्या वादावरती पडदा पडलेला आहे. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र अद्यापही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडनं कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. आराखड्याला पैसे द्यायला तीर्थस्थळाला आमची अडचण नाही. त्या संदर्भात जन्मस्थानाचा उल्लेख होता तो त्यांनी रद्द केलेला आहे आणि विकासासंदर्भात ते पैसे द्यायला आमची पण हरकत नव्हती आणि सर्व ग्रामस्थांनी त्याला मान्यता दिली. पैसे देण्याचं आहे ते पण दोन्ही यांनी मान्यता दिली आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना मान्यता दिली आणि तो सर्वांचं समाधान झालं.